तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आता आपण एक प्लॅन विचारात केला आहे की आपण आता पुढचे 100 दिवस 100 व्लॉग नक्कीच अपलोड करू. 100 दिवसात आपण चॅलेंज ॲक्सेप्ट करू आणि इथून पुढे आजपासून, म्हणजे नाही आज कालपासून, आपण कालचा व्लॉग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती पडला आहे. तर तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर कालपासून आपण 100 दिवसाचा चॅलेंज स्वीकारू आणि 100 व्लॉग आपले पूर्ण करू. आपण आपल्या चॅनलवरती डेलीचा सकाळी 9 वाजता आपला व्लॉग आपल्या चॅनलवरती पडेल. तर सर्वप्रथम सर्वांना आज सुरू झालेल्या श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आजचा पहिला श्रावणी सोमवार आहे, त्यानिमित्त आपण आज कुठे दर्शनासाठी जाऊ तर पहिले अक्का आणि शिवंती जाणारे दर्शनासाठी बाहेर आपलं देवदरी देवस्थान आहे. तुम्ही देवदरी देवस्थान तुम्हाला माहिती असेल, नसेल माहिती तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च पण करू शकता, नसेल तर आपल्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये आपला एक पहिला व्हिडिओ देवदरीचा, तर तो पण तुम्ही बघू शकता. यूट्यूब देवदरी देवस्थानाचं महादेवाचं मंदिर आहे, तिथं खूप सारे सुंदर असं जागा आहे देवदरी देवस्थानाची, तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. तर बघू आपण आज जमलं तर तिकडे जायचा प्लॅन करू. अक्का आणि शिवंती जाणारच आज ते देवदरीला. तर सकाळी सकाळी पहिले आपण नित्य नियमाचं काम म्हणजे गायीनं जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था करणं. आज नेमकं सूर्यदेवस्थानी पण असं तोंड दाखवलंय, तर 4-5 दिवसांनी सूर्य होता काही नव्हता, पण मला वाटत नाही जास्त वेळ दाखवेल कारण का आभाळ अजून आहे सर्वत्र. तर सकाळी सकाळची सर्व कामं आपण पटकन आटपून घेऊ आणि मग आज कुठेतरी देवस्थानाला दर्शनासाठी जायचं आहे. बघू मग देवदरी किंवा दुसरं कोणतं ठिकाण जाता येईल तिकडे जाऊया आपण. तर पहिले सकाळची कामं गेले का जनावरची कामं आटपून घेऊ आपण एकदा. कुट्टी करून गायींना वैरण करून दिली खायला. आता आता शेळ्यांची वेळ आली, शेळ्यांना खायला टाकायचं आहे. पहिल्या जाळ्यांचं खायची वस्तू आली, शेळ्यांना खायला घेऊन येऊ एकदा. आज अक्का आप्पा शिवा पहिला श्रावण सोमवार होतो, महादेवाच्या दर्शनासाठी निघाले बरं का. शिवा गाडीवरती बसून बायबा करत होता, पप्पा मी चाललो दर्शनाला, पप्पा करायला चाललो, असे असंख्य प्रश्नांनी उत्तरं देत तो चालला होता आप्पा संघावर दर्शनासाठी. आपण देरामध्ये आपण आता चिंचेखाली आलो, इकडं ना शेवरीचा पाला आहे, शेळ्यांसाठी पाला घेऊ कारण गायींची वैरण झाली, आता शेळ्यांसाठी व्यवस्था करायला लागेल. तर आपल्या इथं विहिरीवरती ना आहे शेवरीचा पाला दिसा समोर पहा, हा तर तो तोडू आणि शेळ्यांना घेऊन जाऊ आपण घरी. हलक्याशा पावसाला सुरुवात झाली सकाळी सकाळी मित्रांनो. आता जनावरांची खाण्याची व्यवस्था करून दिली आपण इकडं, शेळ्यांची व्यवस्था करून दिली खायची. बारीक बारीक पाऊस श्रावण सोमवारच्या मुहूर्तावरती आला आपल्याकडे. मगाशी पाऊस आता ऊन पडलं कडक मित्रांनो. वातावरण बदल काय एकदम मिनटाला तास तासाला बदल व्हायला लागले, कडक ऊन पडलं आहे. आता आपण आपल्याला रोप टाकायचं आहे, मग रान सुकायची वाट बघू. त्या रान जर सुकलं तर मग रोप टाकून घेऊ. त्यापूर्वी आता प्रियांका ते गेले आहेत मंदिर दर्शनासाठी, तिकडनं जायला आपलं पहिले राजापूरला थोडंसं काम आहे, आधार कार्डचं करेक्शन करायचं प्रियांकाचं, तर मग तिकडे जाऊ आज राजापूरला. तिला याची वाट बघू आणि मग तिकडून पुढे आपण आज राजापूरला जाऊ. मित्रांनो आपण चाललो आता राजापूरला, आपल्याला प्रियांकाचं आधार कार्ड चेंज करायचं होतं, गाडीवरती निघालो राजापूरला. आज वातावरण पूर्णपणे निवळलेलं होतं, मग ऊन पडलं, आता परत ढगाळ वातावरण झालंय, हळूहळू आपण तो राजापूरला पडतं काम आवरून घेऊ आपण. मित्रांनो जवळपास आधार कार्ड काढायला आपले 1-1.5 तास लागलं, तिथं गर्दी खूप होती आधार कार्ड काढायला. आधार कार्ड काढून झालं तर गाडीला पेट्रोल टाकलं पंपावरती आणि निघालो घराकडे. संध्याकाळचे 5:30 वाजले, सूर्य त्याला मावळ दिला, आज कडक ऊन पडलंय पूर्णपणे. चला हळूहळू जाऊ घराकडे, घरी जाऊन जनावरांची कामं संध्याकाळची आपली ती आठवायची आपल्याला, पहिले लवकर घराकडे पोहोचू आपण. एकदा फायनली घरी पोहोचलो आपण. आता काकाने काही बांधून दिले इकडे, काही एक दोन काही बांधायची बाकी आहे, पटकन याला वरती बांधून देऊ आणि खायला त्यांची वस्तू कर कुट्टी वगैरे करून दो खायला. आज सकाळ कोण पडलंय वस्त, मग काय झालं आता पटकन पटकन चला गायींच्या आवर कपड्यावर काम करा. आखी घरी गायींची सावकाळ झाल्या खायच्या.
गायनं कुट्टीची वैरण केली, वळण खायला टाकून दिली, गाई वैरण खात आहे. चला या मावाळ सुरसोबत या ब्लॉगला आपण इथे थांबूया. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर पेजवर नवीन असेल तर पेजला नक्की आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.